छगन भुजबळांसारख्या एका मोठ्या आणि जबाबदार नेत्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे. तर त्यांचं म्हणणं आहे कॅबिनेटला विश्वासात न घेता अधिसूचना काढले. तर एक म्हणजे त्यांनी पहिलं त्यांच्या पक्षाचे प्रमुख अजितदादा पवार यांच्याशी चर्चा केली पाहिजे. ते कॅबिनेटमध्ये असतात, त्यांनी आपली भूमिका कॅबिनेटमध्ये मांडली पाहिजे, मुख्यमंत्र्यांशी बोलले पाहिजेत. कारण शेवटी राज्य चालवत असताना तिन्ही पक्षाचे प्रमुख एकत्रित येऊन निर्णय होत असतो. त्यामुळे राष्ट्रवादीचे अजितदादा पवार, देवेंद्रजी फडणवीस साहेब भाजप आणि एकनाथरावजी शिंदे महाराष्ट्राच्या हितासाठी त्या ठिकाणी एकत्रित समन्वयातनं निर्णय घेत असतात. आणि त्याच्यामुळे मला वाटतं त्यांनी घेतलेल्या भूमिका या सरकार म्हणून घेतलेल्या भूमिका असतात. तर भुजबळ साहेबांनी आता मराठा आंदोलन शांत झालेलं असताना, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कुठेही लागलेला नसताना, एक चांगली सुवर्ण मध्य सरकारने काढला असेल तर पुन्हा रस्त्यावर उतरून महाराष्ट्रातल्या ओबीसी आणि मराठा समाजामध्ये संघर्ष निर्माण करण्याचं काम करू नये, ज्यामुळे शांतता त्या ठिकाणी भंग पावणार आहे. ओबीसींच्या रक्षणासाठी हक्कासाठी ठामपणे त्यांच्या मागे उभे आहोत ही भूमिका देवेंद्र फडणवीस साहेबांनी अत्यंत स्पष्ट केलेली आहे. आणि दोन्ही नेत्यांनी म्हणजे देवेंद्रजींनी अजितदादांनी सांगितलं की भुजबळांशी आम्ही बोलू, चर्चा करू आणि त्यांना हा नेमका निर्णय काय आहे अधिसूचनेच्या मध्ये अंतर्भाव आणि ओबीसींचं कसं संरक्षण या सगळ्या बाबतीत तपशीलवार बोलू अशी भूमिका त्या ठिकाणी घेतली. आणि त्यामुळे मला वाटतं रस्त्यावर लढाई करण्यापेक्षा सरकार म्हणून एकत्रित बसून जे काही कन्फ्युजन असेल ते समन्वयातनं सोडवलं पाहिजे असं माझं मत आहे. जी भोईडे सर, आपल्या बरोबर प्रवीण दरेकर जी आहे, तुम्ही थेट त्यांना प्रश्न विचारू शकता. प्रवीण जी, एकीकडे तुम्ही म्हणताय की मंत्रिमंडळाचा एक भाग असल्यानं त्यांना देवेंद्र फडणवीस तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समजवतील, नेमका निर्णय काय ते समजवतील. परंतु भुजबळांचं हेच म्हणणं आहे ते ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री आहेत, मात्र कॅबिनेटच्या बैठकीत कुंडलीय प्रमाणपत्र अशा पद्धतीनं द्यायचे त्याच्यावर काहीच बोलणं झालं नाही. अप्रत्यक्षरित्या विश्वासात घेतलं जात नाही असं अप्रत्यक्षरित्या का होईना त्यांनी त्यातून आरोप केलेला आहे. तसंच आता जे फडणवीस किंवा शिंदे करतील ते त्यांनी आपल्या एका ज्येष्ठ मंत्री असणाऱ्या सहकार्याच्या बाबतीत आधीच केलं पाहिजे होतं असं वाटत नाही का? नाही, मला वाटतं हे बघा, ज्या वेळेला अशा प्रकारचं आंदोलन उभं राहतं, इश्यू निर्माण होतो, त्यावेळेला वरिष्ठ पातळीवर त्या ठिकाणी दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री बोलत असतात, चर्चा करत असतात आणि स्वाभाविकपणे त्या पक्षाचे प्रमुख म्हणून अजितदादांशी बोलणं झालं असणार. आणि या उपराज्याचा मुख्यमंत्री म्हणजे सरकार असतं. जेव्हा मुख्यमंत्री एखादा निर्णय घेतो तो सरकारचा निर्णय असतो आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला त्या ठिकाणी आव्हान होऊ शकत नाही. कारण सीएम हे सरकार असतं. आता भुजबळांच्या ज्या काही क्वेरीज असतील, आपण एक लक्षात द्या की महाराष्ट्रामध्ये आंदोलन एकदम शिगेला पोचलं होतं, या वेळेला ते आंदोलन मिटवणं ही प्रायोरिटीची शासनाची भूमिका होती. आणि अशा वेळेला जर वेगवेगळ्या भूमिका विचारत मांडत बसलो असतो तर कदाचित तोडगाही निघाला नसेल. आणि त्याच्यामुळे मला वाटतं जी भूमिका घेतली ती प्रामाणिकपणे एकनाथराव शिंदेनी घेतलेली आहे आणि त्याला अजितदादांनी देवेंद्रजींचं समर्थन आहे. त्याच्यामुळे मला वाटतं भुजबळ साहेबांनी वाद निर्माण करण्याची आवश्यकता नाही. ओबीसी समाजाच्या मागे सरकार पूर्ण ताकदीनिशी आहे हे वारंवार त्या ठिकाणी सांगितलंय. आणि मराठा समाजाला ज्या गोष्टी दिल्या जाणार आहेत त्या ओबीसींमधून नसणार, याविषयी त्या ठिकाणी पुनरुच्चार वारंवार केला जातोय. आणि म्हणून मला भुजबळ साहेबांना विनंती आपल्या माध्यमातून या ठिकाणी राहील, रस्त्यावर समाजामध्ये दुहीची बीज पेरण्यापेक्षा आपण मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यांबरोबर चर्चा करावी, तुमच्या मनामध्ये जी काही कन्फ्युजन असतील ती आपण मांडावीत, मराठा समाजाच्या प्रतिनिधींशी बोलून पुन्हा त्यातनं एकोप्यानं हा विषय त्या ठिकाणी नीट करता येऊ शकतो. परंतु कुणी या ठिकाणी याचं राजकारण करत त्या ठिकाणी बोलू नये असं मला वाटतं. देवेंद्र फडणवीस साहेबांनी वारंवार जाहीर भूमिका घेतली पहिल्या दिवसापासून आजपर्यंत की ओबीसींच्या मागे आम्ही ठामपणे उभे आहोत, मराठा समाजाला ज्या गोष्टी मिळत आहेत
त्यांचा अधिकार आहे, परंतु आम्ही त्यांचा अधिकार बजावत असताना ओबीसी समाजाच्या ताटातलं काढणार नाही, त्यांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही हे देवेंद्रजींनी वारंवार सांगितलंय. काल तर ते अगदी बोलले की माझ्या वरिष्ठांशी बोलावं लागलं, तरी ओबीसींच्या रक्षणासाठी मी त्या ठिकाणी अग्रेसर असेल. ही जर भूमिका देवेंद्रजींची असेल तर भुजबळ साहेबांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि नीट समन्वय साधला पाहिजे ना. मला वाटतं वातावरण कुठल्याच नेत्यांनी या पक्षाने खराब न करता आज आंदोलनातून महाराष्ट्र शांत झालाय, ती शांतता महाराष्ट्रातील जनता अपेक्षित आहे.